माझ्या नवीन यूट्यूब चॅनलचं नाव आहे गोडी फॅमिली ब्लॉग। आणि आज आम्ही जाणार आहे मार्केटमध्ये मासे आणायला, तर तुम्हाला पण दाखवते मी। आणि आज मौसम पण खूप मस्त आहे आणि हे आणि मी चालले आहेत आज मार्केटमध्ये मासे आणायला। आणि मी त्याची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे, तर ती पण बघा तुम्ही। तर चला मग आता आपण जाऊ मार्केटमध्ये मासे घेऊन येऊ। तर चला मी आत्ताच आलो आहे मार्केटमधून जाऊन। तर आता मी किचनमध्ये जाते बघा। मस्त मासे आणले आहेत इथे लपे मासे। आता मी याची मस्त रेसिपी बनवणार आहे, तर तुम्ही बघत राहा कंटिन्यू। आणि चला तर मग आपण आता रेसिपी बनवूया। ॲक्च्युली रात्री ना खूप पाऊस पडत होता, आता नाही आहे पाऊस, आता उघडून गेला आहे पाऊस। पण आता सगळं असं म्हणजे ढग काळे काळे होऊन गेलेले आहेत, तर आज असं वाटते खूप पाऊस पडणार आहे। बघितलं ना बाहेर कसं वातावरण आहे, म्हणजे पूर्ण अंधार अंधार झाला आहे, काळे काळे ढग झाले आहेत। आणि आज असं वाटतं पाऊस पण पडणार आहे, कारण रात्री पण खूप पाऊस पडत होता रात्री, आणि विजा पण खूप चमकत होत्या रात्री। जास्त वेळ नाही पडला, पण अर्धा तास वाटतं पडत होता, खूप पडत होता, विजांचा पण खूप आवाज येत होता रात्री। तर चला मग आपण बनवूया रेसिपी, तुम्ही पण बघा आणि सांगा मला कशी झाली आहे ती। चला मासे आणलेत मी आज, माशांचं मस्त कालवण करणार आहे, तुम्ही बघा व्हिडिओमध्ये। याला तेलपी मासे बोलतात। कढई ठेवली आहे आता गरम करायला, मी थोडं तेल ओतते। तेल मस्तपैकी गरम करून घेऊ आपण। आणि एकीकडे मी पाणी गरम करायला ठेवलं आहे, तर आणि हा आहे मसाला, याच्यामध्ये कांदा, लसूण, अद्रक, कोथिंबीर आणि खोबरं वाटण करून घेतलं आहे याचं। तर आता मी याच्यामध्ये टाकते मी मसाला टाकला आहे मी याच्यामध्ये, मस्त तळून घेते मसाला। आणि याच्यामध्ये गरम मसाला, हळद, मिरची पावडर, कांदा, लसूण मसाला आहे, हा पण टाकते मी। हालवून घेते म्हणजे सगळे मसाले एकत्र होऊन शिजतील। मसाल्याला बघा मस्त तेल सुटलं आहे आता। आता याच्यामध्ये आपण मच्छी टाकूया। Thank you.
फ्राय करून घेतले आहे आपण. आता याच्यामध्ये मी गरम पाणी ओतते. याच्यामध्ये आता मी थोडं मीठ टाकते. आता 5-10 मिनटं मी जरा झाकून ठेवते आणि गॅस थोडा कमी करते. 10-15 मिनटांनी बघा आता. हे बघा आपले मस्त मासे असे शिजले आहेत. आपण त्याच्यावरतून आता कोथिंबीर टाकूया. चला मग आजची रेसिपी कशी वाटली ते सांगा मला कमेंटमधून. बाय बाय.